आमच्या वहिनीचा बेबी शॉवर व्हिडिओ म्हणजे बेबी शॉवर आहे आणि ते जास्त करून लेडीजच असतं, बॉयचं काय काम नाही, घरातलं चालू जात. सो बघूया आता काय होतं काय नाही. माझा फर्स्ट टाइम असणार आहे. काय करतात काय नाही माहिती नाही, तुम्हाला सुद्धा माहित नसेल, बॉईज लोकांना, गर्ल्स लोकांना थोडंफार माहित असेल, तर या व्हिडिओ मध्ये बघायला विसरू नका आणि नीट बघा या व्हिडिओ. तर आम्हाला खूप सारे काम सारे काम आहेत, आम्हाला मॅनेज करायचंय पूर्ण सेलिब्रेशन साठी, प्लॅन करायचंय कसं काय. आम्ही थोडंफार म्हणजे आम्हीच करतोय मोठं सर्व. देन उद्या असणार आहे ते, तर आज आम्हाला पूर्ण मॅनेज करायचंय. सो उद्या पाहुणे सुद्धा येणार आहेत. सो आता आम्ही पूर्ण घर साफ करू, घर साफ वगैरे करू. आणि हा तुम्ही विचार करत असाल ह्यांनी आज मॅचिंग मॅचिंग का घेतलंय, छान वाटतंय बोलतात, छान वाटतंय. यस, तर गाईज असे आणि अजून बरेच काही कपडे आहेत ते म्हणजे आमच्याच पेज वरती, आमच्या दोघांचा ऑफिशियल पेज आहे बीके कलेक्शन 04 मध्ये. आम्ही इंस्टाग्रामची लिंक टाकली, चेकआउट सुद्धा करा. देन तुम्ही इंस्टाला बघू शकता आमचं पेज आणि पाहिजे त्या ऑर्डर्स करू शकता. तर जाम झालं प्रमोशन, आता पुढे जाऊया. मी आज खूप थकलोय, माझ्या थोडी पण ताकद निघाली आहे कारण मी बाहेरचं सर्व काम मी केलंय आणि घरातली कामं मीला सांगितलेली. बाहेर तुम्हाला सांगतो नाश्त्यापासून जेवणपासून देन डेकोरेशन मंडप वगैरे सर्व माझ्यावरती होतं. सो मी ते कम्प्लीट केलंय आणि खूप थकलोय, मी थकलोय आणि मी घरातली कामं, हा आणि हिला मी घरातली कामं करायला सांगितलेली. घर तर तसं स्वच्छ दिसतंय, लाईट वगैरे म्हणजे आहे नीट, त्यानंतर ऑफकोर्स किचन वगैरे पुसायला सांगितलेलं आणि फॅन साफ करायला झालेले. कोमल चेंज केला डायरेक्ट, बापरे हा कुठला फॅन आहे, लाईट बीट जळते यार. कारण आपल्या घरी बेबी शॉवर आहे आणि उद्या सगळे पाहुणे येणार आहेत, तर आपल्याला थोडा स्मार्ट बनायला लागेल ना. बापरे हो स्मार्ट फॅन आहे. एवढा स्मार्ट आहे म्हणजे आपली आता वीज कमी युज होणार. आणि हो याच्यामध्ये स्मार्ट एलईडी लाईट आहे, स्पीड इंडिकेट पण करते आणि आपण याला नाईट लाईन ला पण युज करू शकतो. अच्छा, म्हणजे जी रात्रीची एक्स्ट्रा वीज आपली युज व्हायची ती वाचेल. आणि तुला माहिती आहे हा अँटी डस्ट आहे, मॅटलिक इन वुडन फिनिश सोबत. बापरे, म्हणजे ज्या आजीला फॅनला ते घाण बसायचं तसे या फॅनला घाण नाही बसणार. नाही बसणार, आणि तुला साफसफाईची पण गरज, तुलाच करायला लागायचे ना म्हणून तुझ्यासाठी. अरे बस, आणि याच्यावरती टच पण नाही बसणार जराही नाही. बरे बाबा, माझं काम तरी वाचलं. आणि हा रिमोट आहे फॅनचा. बापरे, एवढा स्मार्ट फॅन, एवढा मोठा फॅन आणि हा एवढी सर रिमोट काफी आहे. आणि हा कधी हरवला तर माझ्याकडनं कसं काय हरवणार, आणि जर हरवला तरी. अलेक्सा टर्न ऑफ द फॅन. ऑफ झालं पाहिजे. आणि आता जर रिमोट हरवला तर आपल्याकडे अलेक्सा आहे. आणि जर माझ्याकडे अलेक्सा नसेल, गुगल असेल, तर आपण ओके गुगल सोबत पण कनेक्ट करू शकतो. आणि माझ्याकडे अलेक्सा सुद्धा नाही आणि गुगल सुद्धा नाही आहे, मग काय करू शकतो.
बग आपण ऍटम बगचा ऍप आहे त्याला सुद्धा कनेक्ट करू शकतो. पण हा माझ्या फोन मध्ये सपोर्ट करेल का? अरे हा आयओएस आणि अँड्रॉइड मध्ये पण सपोर्ट, आणि याच्याकडे टायमर अँड बूस्ट मोड फीचर सुद्धा आहे. वाव, म्हणजे हा आता आपला आवाज सुद्धा इंडिकेट करणार. हा रेनेचा स्मार्ट प्लस फॅन आहे, हा 4 डिफरंट कलर मध्ये अवेलेबल आहे. म्हणजे मला आता कलर सुद्धा चॉईस करता येतील. यात मी ब्लॅक, काला, हिरवा, निळवा सगळा घेतो. चेक करायचं असेल, फील करायचं असेल तर तुम्ही नियरेस्ट स्टोरमध्ये सुद्धा चेक करू शकता. हे नियरेस्ट स्टोरमध्ये अवेलेबल आहे. म्हणजे बघ, ह्यांनी सेल केलं तर हे सर्व्हिस कशी देणार, आणि ह्यांचं वॉरंटीचं कसं काय असतं? अरे यांचे ऑल ओव्हर इंडिया 350+ ऑथोराइज सर्व्हिस पार्टनर्स आहेत, आणि यांची 3 इयर्स ऑन साईट वॉरंटी असते. जिथे तुम्ही राहता तिथे जर सर्व्हिस सेंटर नसेल तर आपल्याला रिप्लेसमेंट वॉरंटी सुद्धा भेटते. स्मार्ट फॅन आहे बाबा. धन्य भाई, स्मार्ट फॅन धन्य. तू स्मार्ट आहे पण माझी बायको आणले. ओके, चला आता घराची साफसफाई मस्त झाली आहे, फॅन पण एकदम चकचकीत. आता उद्याची वेटिंग, आजची रात्र जाऊ दे उद्या. तर उद्या आपण आय थिंक मला वाटतं धमाल मस्ती करणार आहे. येस, नक्की. ऑल डन आहे, घर सेट आहे, फॅन तर एकदम चकाचक नवी. त्यानंतर ऑफर्स किचन आहे, पाहुण्यांचे कपडे वगैरे. तुझे ड्रेसिंग तर झालं? हो, मी खूप छान ड्रेसिंग प्लॅन केली. माझं काय, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा माझी ड्रेसिंग. मी जुना पुराणा म्हणजे गरीब माणूस, 17 आणि काय तेच घाले. ओके, ड्रेसिंगचं ऑल डन आहे, जेवण वगैरे सर्व डन आहे. आत्ता आजची रात्र जाऊ दे उद्या. उद्या खूप धमाल मस्ती करणार आहे. सो आता आपण डायरेक्ट उद्या भेटूया. चलो, मी मामा बनणार आहे, ही मावशी बनणार आहे. मामा मावशी, मी आत्या बनणार आहे. तू मामा बनणार आहेस? मी मामा बनणार आहे, कन्फर्म आहे. ही आत्या बनणार, मावशी बनणार आहे. मामा मावशी काही बनू दे, पण मी मामा बनणार आहे. गाईज, मी मामा बनणार आहे. ओके, आत्या बनणार आहे गाईज. सो गाईज, आपण आता उद्या भेटूया. चलो 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 चलो. फंक्शन चालू झालंय गाईज. इथे हे त्यांचं हल्दी कुंकूचं काहीतरी कार्यक्रम आहे बायका बायकांचं. मला एवढं काय माहिती नाही, पण ठीक आहे, चालतंय, चालू द्या. मस्त बायका कुंकू कुंकू लावतात एकमेकांना, छान वाटतंय बघून. आणि हे आमच्या छोट्या मोठ्या परिवारांना नाश्ता, पोटभर खावा आणि डोले भरून बघा, हे आमचे करता धरता म्हणजे वाटप करणारे रोहित भाऊ. तर तिथे चाललंय फंक्शन, आणि इथे आमचं चाललंय डान्स. सगळ्यांसमोर लाज वाटते म्हणून करतोय आम्ही गपचूप डान्स. तर आता परत चालू झालं हल्दी कुंकूचं कार्यक्रम. काय ओटी वगैरे भरणं असतं मला काही एवढं माहित नाही, पण चांगलं वाटतंय बघून. हे आमचे मोठे ताई दिदी, ते जरा आता काय ओटी वगैरे भरतायत. हे आमचं पूर्ण परिवार तोंड नाही दिसत आहे, मागून कॅमेरा आहे. हे आमचे कोमलाबाई एकटीच नाचते, मजा चालली आहे बाईची. हे आमचे रोहित भाऊ येडे आणि आमचे कोमलाबाई नाचा नाचा भारी नाचतात हे. चला, डान्स वगैरे झालाय. आता हे आमचे आजी, दोन आजी, मोठी आजी, छोटी आजी. आता नावाचा कार्यक्रम. अरे बापरे,
आजी लाजतायत, नाचतायत, मजा करतायत, मजा चालली बाबा. खरं तर हा फंक्शन बायकांचाच असतो, पोरांचं काही काम नाही. पण तरी बरं आहे, बघून मजा घेतोय मी, कारण मला काही माहितीच नाही ना यातलं. येणार नाही तुम्ही आधी पाळण्यावर बसलेले, आता जेवण वाढताय. अरे बाप रे, झोपू लागली काय? काय झालं? भूक लागली. तुला पण लागली? मग तू बघून पोट भरते का? माझं आता खरंच पोट भरणार आहे बघून. असे खूप लोक असतील ज्यांचे बघून पोट भरतात जेवण वगैरे. सो गाईज, झालेला आहे बेबी शॉर व्लॉग, संपत आलाय, म्हणजे संपलाय ते मोठं. आणि आम्हाला बरंच काही सांगायचं होतं, पण गाण्याच्या आणि मी खूपच बिझी होतो, मी जास्त दिसलोच नाही, जास्त खूपच दिसले. यस, मॅनेजमेंट म्हणजे माझ्याकडे होतं. पण ठीक आहे, मजा आली, खूप एन्जॉय केला आम्ही. आता 3 महिन्यानंतर अजून एक व्लॉग येईल, म्हणजे आमच्या बेबी सोबत. यस, आणि तुम्ही आता विचार करत असाल की आम्ही परत मॅचिंग काय घेतलंय, कारण आम्ही फिट प्रमोशन करतो. ठीक आहे. सो गाईज, तुम्हाला मी एवढं सांगेल की तुम्ही कपल आहात, सिंगल आहात, मिंगल आहात, तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला सोडून गेल्या, तुमचा बॉयफ्रेंड तुम्हाला सोडून गेलाय, किंवा तुम्ही आत्ता रिलेशन मध्ये आहात, कोणाला बर्थडे गिफ्ट द्यायचंय, कोणाचा बारसा आहे, कोणाचं लग्न आहे, कोणाचं काय, तर तुम्ही कपडे घ्या फक्त आमच्या शॉपिंग पेज वरूनच. बीके कलेक्शन 04 या पेज वरून तुम्ही ऑर्डर करा, बाय करा, खूप छान छान कलेक्शन आहेत. आणि हा हा व्लॉग एंड होतोय, तर तुम्ही बॅक करण्याच्या आधी या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण तुम्ही लाईक करत नाही. सो गाईज, लाईक करा, आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आणि काय, खूप शेअर करा. यस, आणि आता आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत, लवकरच नवीन व्हिडिओ, आणि इंटरेस्टिंग असेल, कारण आम्ही जे बिझी होतो आता मध्ये त्याच्यावरती. ओके, सो गाईज, बाय, लव्ह यू ऑल, कीप सपोर्टिंग.